भेटलो ना अभ्यास सरांना. हो बरोबर आहे. त्याला मी गाडीचं ड्रायव्हिंग करता करता तू दिसला आणि काच कन्व्हेक दाबला ना पण झाला मला हो भावण्याचा असतात पण काय झाले तुम्ही स्कॉलर नो ओळख दाखवित नाही ना. नाही अरे आता तू दिसतास म्हणल्यानंतर ओळख दाखवणारच ना. नाही तुझी गोष्ट येगळी आहे रे. साले संडे स्कॉलरला ओळख दाखवत्यात असं नाही ना. झालं काय आपण पण बदनाम माणूस आहे ना. झाला 5 वर्ष जेला मध्ये काढले आपण समजा दुनियाला ठाव आहे ना. पुण्यात काही पाईंट आहे का. नाही पण चुका काही होत नाहीत का माणसाकडून मला सांग बरं. तेच म्हणतो मी भावड्या चुका होत नाहीत का. हो पण झाला तुझ्या सारखं कुणाच्या डोसक्यामध्ये असत का. चुका होतच भावड्या. पण झाला घरामध्ये येताना दारावर पाटी वाचली राव. आपल्याला इंग्रजी कळत नसतं तरी ए बी सी डी कळती बस का. झाला तुझ्या पाटीवर तिथं लिहिलं होतं बी ए. लय आनंद झाला तुला सांगतो लय आनंद झाला. झाला आपल्या क्लास मधला एक स्कॉलर बी ए झाला. अरे काय उपयोग आहे रे बी ए हून का. अरे दोन तारखा जुळवता जुळवता नाकी 9 येतात. हा आणि पैशाचा हिशेब लागतच नाही रे. हा अरे साला पैसा पैसा काय करणार रे. उगी रंडी सुद्धा पैसा कमवते रे. हा पैसा पैसा काय. अरे अजून बुक वाचतोच वाटत. हा विंग्रजी दिसतोय. एक मिनिट हा विंग्रजी दिसत काय भावड्या. साला माझा बुकाचा कधी काय जमलाच नाही. साला आपण शाळेमध्ये होतो ना शाळे भावड्या. ते शाळेमधलं आपला ते घोषालकर मास्तर आहे का रे अजून. नाही अरे गेल्या आठवड्यात गेल्या वर्षी गेले ते. अरे 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 साला ते घोषालकर मास्तर डाईट झालं. हो लय वाईट झाला लय वाईट झाला. झाला ते घोषालकर मास्तर डाईट झाला लय वाईट झाला रे. लय चांगला माणूस तुला सांगतो भाऊया. असा इंग्रजी बोलायचा असा इंग्रजी बोलायचा त्याला आपल्याला काय कळायचं नाही. पण आपण त्याच्याकडे बघत बसायचा. तुला सांगतो भावड्या कोसळकर मास्तर जर इंग्लंडात असताना तर लोकांनी डोक्यावर ठेवून नाचला असता. बरोबर. पण साला ते कोसळकर मास्तर डाईट झाला लय वाईट झाला रे. साला त्याला काही पोरं बरं. हो आहेत दोन आहेत आपल्याच शाळेमध्ये शिकतात त्यांना फ्रीशिप आहे. आपल्या शाळेमध्ये भावड्या तुला आठवत का आपल्या शाळेमध्ये म्हणजे आपल्या क्लास मध्ये एक मंदा तामणे होती बघ. हो आठवत आठवत आठवली आठवली का आठवत. झाला तिची कुणीतरी भंकस केली. हा त्याच टायमाला आपण त्याला असा रिॲक्ट लावता ना. बरोबर आहे रे. काय शाळेने तुझा सत्कार केला होता आणि घोसाळकर मास्तरांनी शिवाजी महाराजांची मूर्ती तुला दिली होती. बरोबर आहे ना. तेच म्हणतो तेव्हा साला सारा तो घोसाळकर मास्तर काय बोलला होता राव इंग्रजी. दिस बॉय साला आपल्याला कळत नव्हता पण लय भारी वाटत होता लय भारी. पण साला ते घोसाळकर मास्तर डाईट झाला लय वाईट झाला. त्याला त्याला डाईट व्हायच्या आधी मारा पागा भेटायला पाहिजे होता. तुला फार वाईट वाटते रे घोसाळकर मास्तर गेले त्याचं. हा ना साला ती भावड्या ती साली वेगळी स्टोरी आहे ना. होय हा मग सांग बरं स्टोरी सांगू तुला. सांग भावड्या. साला आपण बदनाम माणूस 5 वर्ष आपण ज्याला काढली बोल बर. साला आपल्या दरोड्याचा आळ आला ना त्या मारवाड्याच्या घरी दरोडा पडला आणि पोलीस नेक्स्ट डेला आमच्या घरी. हा साली माझी बॅग ओपन केली बर. मारवाडीची समजे दागिने त्याच्यामध्ये. आता बोल आपला काय बी संबंध नव्हता आणि असं तर बाबा शपथ आपली बोट आणि सगळं जळून जाईल बघ. अरे पण तू म्हणतोस की तुझा काही संबंध नव्हता मग ते दागिने आले कसे ना तुझ्याकडे. आले कसे. मला आपल्या सख्या आईनं आणून टाकलं. त्याच पायी गेलो होतो ना त्या मारवाड्याचा करून टाकायला. काय म्हणतो. हा झाला साला तो मारवाडी आणि माझी आई आपला बाप साला ब्यावडा रे. तीस भर दारू पिऊन टाईट. तीस भर माझ्या डोक्यात हेच घुमायचं आय आणतो मारवाडी आय आणतो मारवाडी. चला क्लास मध्ये घोषालकरच इंग्रजी सुरू झालं ना की कसं एकदम बरं वाटायचं. तुला सांगतो मोहल्ल्यामध्ये फिरायची मारामार. फक्त जण म्हणायचे मारवाड्याचा मारवाड्याचा मारवाड्याचा. चला एक दिस आपलं टाळकं सटकलं. चला काढला 9 इंजिन गेलो त्या मारवाड्याच्या घरी. त्यावेळेला आपल्याकडे सारखं 9 इंची असायचं. आता नाही ना. आता तू चेक करू शकतो आपल्याला आपल्याकडे 9 इंची नाही. हा आता लय साधा माणूस झालाय आपण. चला टाळकं सटकलं 9 इंची घेतला आणि गेलो त्या मारवाड्याच्या घरी. ते गेटावर त्या वॉचमननी अडवला ना.
चला त्याला 100 रुपयाचं नोट दिली. अरे भाड्या 100 रुपये मध्ये इकला गेला. त्याने डोर ओपन करून दिला. पण तुला सांगतो भावड्या, भावड्या त्या मारवाड्याला आधीच कुणकुण लागलेली होती. बर त्यानं झालं 2 मूर्ख आधीच आत बसून ठेवलेलो. मी आत गेलो डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये. बोल भावड्या, भावड्या तुला सांगतो पोलिसांनी लय मारला रे, लय मार, लय तुबलला, तुला सांगतो लय तुबलला. बर अरे ह्या मुखात काय लिहायचं असेल ते लिहिलेलं असते रे. पण ह्या कपाळाच्या पाठीवर जे लिहिलंय ना तसंच घडतं र, तसंच घडतं. 5 वर्षाची सजा झाली. पण भावड्या तुला सांगतो जेलामध्ये मला कुणी भी भेटायला आला नाही साला, ना आई ना बाप ना मित्र ना पाहुणा. पर एक माणूस आला साला. कोण? कोण आला असेल वळख? कोण रे? घोसाळकर मास्तर. काय सांगतोस? हा घोसाळकर मास्तर तुला जेलमध्ये भेटायला आले? आधी एक वेगळी स्टोरी आहे सांग ना. ती सांग. पण साला ते घोसाळकर मास्तर डाईट झाला, लय वाईट झाला रे.